नमस्कार, मी अक्षय केळकर. आज आपल्या सगळ्यांचा सण आहे खरं तर सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खरं तर महाराष्ट्र दिन आपण रोज साजरा करतो आणि मला अभिमान आहे की आपण सगळे छान मराठीत बोलतोय. मी मराठी माध्यमातला आहे त्यामुळे सार्थ अभिमान आहे मला की मी मराठी शाळेत शिकलोय, नेहमीच मराठी बोलतो. आणि महाराष्ट्र दिन माझ्यासाठी म्हणजे महाराष्ट्र माझ्यासाठी खूप काही आहे. माझ्यासाठी जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. म्हणजे माझ्या मनात सुद्धा विचार येत नाही की मी कधीतरी US जायला राहावं किंवा बाहेर गावी जावं. आईने सुद्धा असं कधी सांगितलं नाही की माझा मुलगा अमेरिकेत जायला हवा. बऱ्याचशा पालकांची इच्छा असते वगैरे की तो परदेशी शिकावा, अमुक करावा वगैरे. तर माझा महाराष्ट्र इतका बहरलेला आहे. इकडची संस्कृती, इकडच्या परंपरा, ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतलाय, महात्मा फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, सावरकरांनी, टिळकांनी, तुकाराम महाराजांनी, अशी संतांची आणि महावीरांची भूमी ही मानली जाते. त्या भूमीत माझा जन्म झालाय, कर्मभूमी माझी हीच आहे, याचा मला खरंच सार्थ अभिमान आहे. आणि हा नुसता अभिमान नाही तर हा गर्व आहे मला की मी महाराष्ट्रीय असल्याचा खरंच मला मनापासून गर्व आहे. म्हणजे मी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत एकदम टिपिकल महाराष्ट्रीय आहे. म्हणजे महाराष्ट्रीय आहे मी की मी भाकरी भाजीच खातो, मी नाश्त्याला कांदे पोहेच खातो. या सगळ्या गोष्टी अगदी टिपिकल माझ्या आयुष्यात आहेत आणि याचा मला सार्थ गर्व आहे. म्हणजे कळव्यात आमच्या आज जत्रा असते, कुस्तीचे कार्यक्रम असतात तिकडे, किंवा देवीची यात्रा असते. या सगळ्या गोष्टी मी मिस करतोय. माझ्यासाठी महाराष्ट्र म्हणजे ज्या राष्ट्राचं नाव महाराष्ट्र आहे त्या राष्ट्रात काय कमी असणार आहे. सो पुन्हा एकदा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.